हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहे घातांकाचे नियम हे कशासाठी लागतात तर लाँग डिव्हिजन मेथडमध्ये बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम आला त्यासाठी आपण हा घातांकाचे नियम घ्यायचे आहे आता जर तुम्हाला काही शंका असतील तर ह्या नंबरवर चौऱ्याण्णव बावीस तेहतीस चाळीस एकोणपन्नास ह्या नंबरवर कॉल करा यादव अकॅडमीतर्फे तुमचं वॉर वेलकम करतो चला रूल आता रूल्स बघा आता पहिला रूल काय आहे बघा ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन बरोबर काय येतं तर ए रेस टू एम प्लस एन येत ए रेस टू एम प्लस एन येत ए रेस टू एम प्लस एन आता ह्यामध्ये बघा प्रत्येक रूल आपण एक्सप्लेन करून सांगतो की तर ए जे आहे हे कॉन्स्टंट नंबर असणार आहे म्हणजे काय समजा पाचचा तिसरा आघात गुरुले पाचचा दुसरा आघात असेल तरच आणि तरच हा रूल अप्लाय होऊ शकतो म्हणजे इथं पाच जे आहे ते कॉन्स एकच नंबर पाहिजे दोन्हीकडं तर काय येईल मग पाचचा तीन अधिक दोन म्हणजेच पाँच की तो तु पाचचा पाचवा घात दुसरं एखादं एक्झाम्पल बघू टू रेस टू थ्री इन टू टू रेस टू फोर बरोबर किती येणार मग इथं यांची बेरीज करायची इथं यांची बेरीज करायची म्हणजेच काय येणार टू रेस टू सिक्स हा आपला झाला पहिला रूल चला नेक्स्ट रूल बघू आता नेक्स्ट रूल काय आहे ए रेस टू यम डिवायडेड बाय ए रेस टू एन हा दुसरा रूल आहे ए रेस टू यम डिवायडेड बाय ए रेस टू एन असेल तर काय होणार आहे ए रेस टू एम मायनस एन ए रेस टू एम मायनस ए आता ह्यामध्ये सुद्धा बघा ही ए जी आहे ती कुठलीही संख्या असो ते पण सेम पाहिजे म्हणजे काय समजा पाचचा पंधरावा घात डिवायडेड बाय पाचचा नववा घात असेल तर काय होणार पाचचा पंधरा वजा नऊ पंधरा वजा नऊ म्हणजेच किती येणार पाचचा सहावा घात येणार पाचचा काय येणार सहावा घात येणार फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा ह्या ठिकाणी जी ए आहे ए टर्म जो आहे तो सेम पाहिजे सेम पाहिजे म्हणजे काय तर पाचचा पंधरावा घात आणि पाचचा नऊवा घात बरोबर पण इथं पाच हा अंक सेम राहिला आहे समजा समजा असं घेतलं असतं आपण काय पाचचा पंधरा घात आणि चारचा नऊ घात तर ह्या रूल ह्या संख्येला अप्लाय होत नाही तर ह्या संख्या सेम पाहिजे ओके आता चला तिसरा रूल आपण बघूया तिसरा रूल काय सांगतो ए रेस टू यम रेस टू यन असेल ए रेस टू यम रेस टू यन असेल तर काय होतं तर ए रेस टू यम इंटू इ एन हा होतो म्हणजे बघा पाचचा तिसरा आणि ह्या कंसाचा दुसरा घात असेल तर काय होणार पाच त्रिक सॉरी तीन दोन्ही सहा म्हणजे पाचचा सहावा घात होतो तसंच आणि एखादं एक्झाम्पल बघू थ्री इंटू टू असेल तर काय होतं फोर इंटू सिक्स होतो हे अशा पद्धतीनं अप्लाय होतो कन्फ्युजन अजिबात होऊन देऊ नका व्हिडिओ शांत पद्धतीनं बघा तिच्या नोट्स काढा ओके आता नेक्स्ट ह्यामध्ये बघा चौथा रूल काय सांगतोय आपल्याला ए रेस टू वन अपॉन एक्स असेल तर ए रेस टू ए अपॉन वन अपॉन एक्स असेल तर आता आपल्याला माहीत आहे काय आहे ए रेस टू वन अपॉन एक्स असेल तर म्हणजेच ए रेस टू मायनस एक्ससुद्धा होऊ शकतं ए रेस टू मायनस एक्ससुद्धा होऊ शकतं सपोज ए रेस टू हा घेण्यापेक्षा हा सिंपल रूल लक्षात ठेवा ए रेस टू वन अपॉन टू असेल तर काय येतं इथं ए आणि टू आता वर्गमूळ असेल तर इथं टू लिहायची गरज नाही वर्गमूळ असेल तर या ठिकाणी हा रूल लिहायची काय गरज लागणार नाही समजा ए रेस टू वन अपॉन थ्री असेल तर काय होतं एचा थ्री ह्याचाच अर्थ काय झाला एचा मायनस वन थर्ड एचा मायनस वन थर्ड म्हणजे जसा हा रूल आपण बघितला तो जरा कन्फ्युजन होत असेल तुमचं तर मी एक गणित सोडवून देतो ह्या पद्धतीचं हा नियम आहे आपल्याला बघितला आता बघा फोरचा फोरचा वन हाफ घेतला फोर रेस टू वन हाफ घेतला तर काय येणार आहे अंडर रूट ऑफ फोर आणि इथं टू म्हणजेच काय झालं वर्गमळत वर्गमळत चार म्हणजेच काय येणार उत्तर दोन येणार येते लक्षात समजा आठ असेल आणि आठचा वन थर्ड घेतला आपण तर काय येणार आठ आणि ह्याचा क्यूब रूट येणार ह्याचा अर्थ काय होते क्यूब रूट आणि एक सेपरेट पेजवर तुम्हाला सांगतो हे पहा आठ आहे आणि त्याचा वन थर्ड घेतला तर कसं लिहू शकतो आठचा रेस टू मायनस थ्री लिहू शकतो किंवा हेच आपण आठचा क्यूब रूट लिहू शकतो हेच आपण कसं लिहितो आठचा क्यूब रूट लिहू शकतो आठचा क्यूब रूट हे एट रेस टू थ्री हे वेगळं आहे आणि आठचा क्यूब रूट हे वेगळा एट रेस टू थ्री म्हणजे आठचा तीन वेळा गुणाकार येतो आणि क्यूब रूट ऑफ एट म्हणजे काय तर ह्याचा आन्सर टू येतो हे नेहमी लक्षात ठेवा तर ओके आता बघा नेक्स्ट रूल काय फायव हे एवढे नियम तुम्हाला काय सांगतोय तर लॉंग डिव्हिजन मेथडसाठी हे रूल उपयोगी पडतील तुमच्या आता बघा ए बी रेस टू यन असेल तर काय होतं ए रेस टू एन बी रेस टू एन म्हणजे बघा पाच किंवा चार गुणवले तीन असेल आणि रेस टू टू असेल तर ह्याचा अर्थ काय होतो तर चारचा पण दुसरा घात येतो गुणवले तीनचा पण दुसरा घात येतो हे करून बघा तुम्ही आता चार त्रिकम किती येणार बारा बाराचा वर एक वर्ग एकशे चव्वेचा आता हे तेवढंच येते ते का बघा चारचा वर्ग सोळा आणि तीनचा वर्ग नऊ सोळा नव्वे चव्वेचा येते म्हणजे हे पण रूल सिंपली आपल्या झालेला आहे नेक्स्ट काय रूल्स हवा बघा ए अपॉन बी रेस्टूयन ए अपॉन बी रेस्टू यन बरोबर काय येणार ए रेस्टुयन बी रेस्टुयन ए रेस्टूयन आणि बी रेस्टुयन म्हणजे बघा पाच भागिले तीन असेल आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर ह्याचा अर्थ काय होतो पाचचा पण दुसरा घात भागीले भागिले तीनचा दुसरा घात येतो पाचचा दुसरा घात भागिले तीनचा दुसरा घात येतो पाचचा दुसरा घात भागीला तीनचा पण काय येतो दुसरा घात येतो अलग लक्षात हे झाला सहावा नियम आता सम केसे तल्या तल्या स्पेशल केसेस आता ह्यातल्या बघू आपण ह्यातल्या काय बघू स्पेशल केसेस बऱ्याचशाच मुलांचं एक्झामला कन्फ्युजन होतं आता बघा एर एस टू वन असेल तर उत्तर काय येतो येत म्हणजे समजा एक दहाचा पहिला घात बरोबर काय येणार दहाच येणार ओके तसंच कोणत्याही संख्येत रेस टू झिरो असेल तर उत्तर काय येतं नेहमी वन येतं एरेस टू झिरो बरोबर वन येत समजा इथं एवढी संख्या जरी असेल दहा हजार किती मोठी संख्या असून रेस टू झिरो असेल तर असे त्याचं उत्तर अल्वेज अँड अल्वेज काय येतं वन येतं हे नेहमी लक्षात ठेवा हम्म आता दुसरा एक नियम काय आहे ए रेस टू मायनस वन असेल तर काय येतं वन अपॉन ए म्हणजे समजा ए रेस टू मायनस वन घेतलं तर ते वन अपॉन एत हे एक लक्षात ठेवा म्हणजे समजा पाच रेस टू मायनस वन असेल तर काय येणार वन अपॉन फाईव्ह हे येणार वन अपॉन फाईव्ह ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच